हॅलो फ्रेंड्स, आपल्या भारतात किती तापमान वाढत आहे हे सर्वांना माहिती आहे की लोक घरातसुद्धा बसू शकत नाही. एवढं तापमान वाढ झाली आहे की AC कूलरसुद्धा काम करत नाही. पण आपण गरमीवर काही ना काही तोडगा काढतो, पण या जगात वाढणाऱ्या तापमानाला कमी करण्याचा तोडगा का कोणी काढत नाही याचा विचार केला का? तापमान हे खूप चिंतेचं कारण आहे, कारण असंच जर तापमान वाढत गेलं तर मात्र एक दिवस असा येईल की जगातील सर्व जीवनसृष्टी नष्ट होईल. बघा, अशी एक घटना आताच आपल्या समोर आली आहे. एका दुचाकी गाडीने रस्त्यावर पेट घेतला. माणसांनो, आता तरी जागे व्हा, तापमान आपल्याला कमी करायला हवं. हे कसं? तर आपण खूप झाडे लावायला पाहिजे आपल्या सोसायटीमध्ये, तसेच शाळेत, रस्त्याच्या कडेला, जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं शक्यतोवर झाडे लावायला पाहिजे. पण फक्त झाडे लावून चालणार नाही, तर त्याचे संवर्धन करायला हवे. त्याचप्रमाणे पाण्याचीही बचत आपण केली पाहिजे. पाणी काटकसरीने वापरले पाहिजे. घरातील, ऑफिसमधील, सार्वजनिक ठिकाणावरील नळाचे टॅब आपण काळजीपूर्वक बंद करायला हवे. आणि अशा नळाचे टॅब वापरा की त्यामधून पाण्याची गळती होणार नाही. तसेच वॉटर हार्वेस्टिंगही करायला पाहिजे. पाणी आपण जपून वापरायला पाहिजे. आणि प्रदूषण थांबवण्यासाठी शक्यतोवर वाहनांचा वापर आपण कमी करायला पाहिजे आणि शेअरिंग वाहनांचा वापर वाढवायला पाहिजे. त्याचप्रमाणे प्लॅस्टिक पिशव्या तर बंद झाल्या आहे, तरी आपण या निर्णयाला त्यांचा प्रतिसाद देऊया. चला आता आपण आपल्या निसर्गाला वाचवूया. तुमचा थोडा बदल आपल्या निसर्गाला वाचवू शकतो. प्लीज सबस्क्राइब, लाइक, शेअर अँड प्रेस बेल आयकॉन.